सर, एक तर मुळात काल उद्धव ठाकरे यांनी भाषणांमध्ये राहुल गांधींना सावरकरांबद्दल एक थोडे आपण म्हणू की खडे बोल सुनावले असं वाटतं आहे, आणि दुसरीकडे तुम्हीसुद्धा आज तुमच्या अग्रलेखामध्ये त्यांना समजावण्याच्या स्वरूपात सावरकरांबद्दल पुन्हा एकदा सांगताय. ही वेळ काय येते आहे, म्हणजे खरं तर असंही बोललं जात आहे की ज्यावेळेला महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेला गंभीर गंभीर वक्तव्य केली गेली होती, आणि त्यावेळेला तुमच्याकडनं म्हणजे शिवसेनेकडनं काहीच असं नाही आहे. वीर सावरकरांच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्यानं आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. माझी अनेकदा राहुल गांधी यांच्याविषयी या संदर्भात चर्चाही झालेली आहे. त्यानंतर त्यांचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी माझी चर्चा होते. 4 दिवसापूर्वीच मी जयराम रमेश यांच्याशी या विषयावर बोललो की तो आमचा श्रद्धेचा विषय आहे वीर सावरकर हा, आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना विचारा तुम्ही, महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र वीर सावरकरांचा अशा प्रकारचा जो अपमान आहे प्रकारचा, त्यांना माफीवीर म्हणणं किंवा इतर काही गोष्टी त्यांचा उल्लेख करणं हे महाराष्ट्र कधी स्वीकारणार नाही. कारण आम्ही सदैव आमच्या बालपणापासून अनेक पिढ्या सावरकरांपासून प्रेरणा घेत आम्ही लढाईला उतरलेलो आहोत. काल माननीय उद्धवजींनी जाहीर सभेत मालेगावच्या स्पष्ट केलं, आज सामनातून सुद्धा भूमिका स्पष्ट केली, आणि मला असं वाटतं की मी दिल्लीत जाणार आहे आज 1-2 दिवसात मी राहुल गांधींची भेट घेऊन या विषयावर त्यांच्याशी चर्चा करेन. काही पक्ष असं म्हणतात की मॅच फिक्सिंग होती राहुल गांधीबद्दल जे काही उद्धव, काही पक्ष म्हणते ते पक्ष आहेत का, हां पिसं गेलेले कावळे आहेत ते, त्यांच्यावर तुम्ही काय लक्ष देताय. आमचा पक्ष आम्हाला माहिती आहे ना, काल आपण आमचा पक्ष काय आहे तो मालेगावच्या त्या विराट सभेनं पाहिलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला कोणी पक्ष काय मॅच फिक्सिंग वगैरे, तुमचं जे सध्या मॅच फिक्सिंग महाराष्ट्रात सुरू आहे ते चालू ठेवा, तुमचा जो जुगार सुरू आहे तो चालू ठेवा, लोक उधळतील. सुभाष कांदे असं म्हणतात की उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करावी. त्या कोण बोलते हे, ज्यांच्या कांद्याला 50-50 कोटीचा भाव घेतला आणि शेतकरी बिचारा कांद्यासाठी रडतोय. काल मालेगावच्या सभेने कोणाची नार्कोटेस्ट जनता करणार आहे भविष्यात ते स्पष्ट झालं. त्यांचं म्हणणं की कुठल्या कंपनीकडनं किती पैसे घेतले समोर, त्यासोबत त्यांचं म्हणणं श्रीधर पाटणकर यांची चौकशी होऊ नये यासाठी. नाही ठीक आहे, हे कोणत्याही फालतू लोकांच्या वक्तव्यावरती उत्तर द्यायची आम्हाला गरज वाटत नाही. कुठेतरी असंही म्हटलं जातं की कालच्या सभेनंतर, म्हणजे खेडच्या सभेनंतर बघितलं की पुन्हा मुख्यमंत्र्यांनी एक सभा घेतली, आता असं कळतंय की उत्तर सभा, त्यांना काहीच काम नाही आहे. मुख्यमंत्र्यांना उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम नैऋत्य आग्नेय बरं का अशा दिशांना सभा घेण्याची एक नवा छंद जडलेला आहे. आता उत्तर सभा आहे ना, आता मग दक्षिण सभा घेतील ते, मग आग्नेय सभा घेतील, दुसरं काम काय महाराष्ट्रात त्यांना, राज्य कारभार करा म्हणावं नीट. शेतकरी कष्टकरी बेरोजगार महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं जगतो आहे ते जरा समजून पहा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा वाढत आहेत त्या जरा समजून घ्या,